आज आहे ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे आश्वासन देत आहे त्याच्या कुठेही आश्वासनावर काम केलं जात नाही अपेक्षा सर्वांच्याच वाढवलेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असणारे सर्व मंत्री मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात त्यातले जे कॅबिनेट मंत्री तिसरीच भूमिका घेतात तसंच उपमुख्यमंत्री चौथी भूमिका घेतात दुसरे उपमुख्यमंत्री सहावी भूमिका घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच सरकारमध्ये जेव्हा सगळेच वेगळ्या वेगळ्या भूमिका जेव्हा घेतात तेव्हा सहजपणे आपण सांगू शकतो हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही हे टिकणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटतंय आणि लोकसभेबरोबरच विधानसभा होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतंय पण अजून एक भीती आम्हाला वाटत आहे की जे भीडला घडलं सत्तेत असणाऱ्या एका शक्तीने घडवलं जसं बीडला घडवलं ते जानेवारी महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होईल का काय अशी भीतीसुद्धा आम्हा सर्वांना तिथं वाटत आहे आणि मला लोकांना आव्हान करायचं आहे सत्तेतले नेते नाही तर विरोधातले नेते कुणीही काय बोललं तरी गावागावामध्ये आपापल्या भागामध्ये शांतता ठेवणं एकोपा ठेवणं संतांचे विचार महाव्यक्तींचे विचार जपणं हे आपल्या सर्वांची जरूरत आहे नेते येतील काही लोकांना भडकवतील भडकून आपण एकामेकाची डोके फोडणं हे योग्य नाही महाराष्ट्रामध्ये अशांतता राहणं हे विकासासाठी गरीब लोकांच्या हितासाठी नाही त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून 31 पर्यंत हे सरकार पडू शकतं जानेवारीमध्ये बीडसारखी परिस्थिती काही लोकांकडनं सत्तेत असलेल्या लोकांकडनं केली जाऊ शकते आणि विधानसभा आणि लोकसभा त्या एकत्र येऊ शकतात कारण काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं कळत आहे की तयारी लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित घेण्याची अधिकाऱ्यांच्या लेवलला सुरू झालेली आहे त्यामुळे काहीतरी या राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या लोकांकडनं असं काहीतरी शिस्त आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नसणार आहे ही गोष्ट आज आपण सर्वांनी लक्षात घ्यावी.